व्हाट्स अप गाइज, वेलकम बैक टू दी अमर नाईक गेमिंग चैनल। आणि तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आहे दी अमर नाईक या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आज आपण बघणार आहोत प्लेस्टेशन 5 टियर डाउन। तर लहानपणी बघा आपल्याला कशी सवय होती, आपण एखादी खेळणी आणली दुकानातून आणि थोडे दिवस खेळून झाल्यावरती आपण काय करायचो की ओपन करून बघायचो आतमध्ये काय आहे, आतमध्ये काय काय इंजिनिअरिंग त्याने केलेलं आहे। तर तशा प्रकारचं हे प्लेस्टेशन 5 टियर डाउन असणार आहे। तर आज आपण एकत्र बघणार आहोत। तर 2-3 मिनटापूर्वी जाता हे त्यांनी अपलोड केलेलं आहे। बरेच दिवस झाले मी वाट बघत होतो हे टियर डाउन कसं असणार आहे, आतमध्ये काय काय आहे प्लेस्टेशन 5। तर तुम्हाला आता रिस्क घ्यायची गरज नाही की प्लेस्टेशन 5 आतमध्ये काय आहे, तुम्ही खेळून झाल्यावरती ओपन करून बघणार मग ते बिघडणार प्लेस्टेशन तुमचा। तर त्यासाठी त्यांनी हा व्हिडिओ काढलेला आहे, आतमध्ये काय काय आहे, फॅन कशा प्रकारचा आहे, CPU कशा प्रकारे आहे, स्ट्रक्चर काय काय केलेलं आहे आतमध्ये। तर चला तर आता बघूया, लेट्स डू इट। ते काय दिलेलं आहे बघा, फॉर इन्फॉर्मेशन ओनली, डू नॉट ट्राय दिस ॲट होम, म्हणजे घरी अशा प्रकारचं काही तुम्ही ट्राय करू नका। तर रिस्क आहे एक्सपोजर टू लेझर रेडिएशन, म्हणजे आतमध्ये जे CD रीडिंग करायचा जो पार्ट आहे तिथे लेझर रेडिएशन असतं आणि इलेक्ट्रिक शॉक पण लागू शकतो किंवा अदर इंजुरी होऊ शकते। आणि डिसअसेंबलिंग करताना कन्सोल तुमचं हे होणार की इनव्हॅलिडेट होणार आणि तुम्हाला त्याची गॅरंटी जी असते 1 वर्षाची ती भेटणार नाही। सो तुम्ही घरी अशा प्रकारचं काहीही ट्राय करू नका, हा व्हिडिओ बघा आणि समाधानी राहा। त्यानंतर 4-5 वर्ष झाली जेव्हा तुमचा PS5 समजा बिघडला तेव्हा तुम्ही पाहिजे तर ओपन करून बघू शकता। तर सध्या आपण हा व्हिडिओ बघूया, चला तर चालू करूया। तर काय काय बघायला भेटतं बघू। प्लेस्टेशन 5 टियर डाउन, त्या व्हिडिओचं नाव आहे PS5 टियर डाउन अँड अप क्लोज अँड प्लेस्टेशन 5 लुक ॲट द कन्सोल हार्डवेअर। तर हा जॅपनीज आहे माणूस, त्याचं नाव आहे, काय नाव आहे त्याचं, प्लेस्टेशन 5 यसू हिरो ओटोरी नाव आहे, साईज हबा हॅपी ओमी, कोण आहे तो बघू एक एक मिनिट। तर व्हाईस प्रेसिडेंट आहे तो, मेकॅनिकल डिझाईन डिपार्टमेंट हार्डवेअर डिझाईन डिव्हिजन सोनी इंटरॅक्टिव्ह एंटरटेनमेंट, म्हणजे हा सोनीचाच माणूस आहे। तर व्हाईस प्रेसिडेंट आहे तो मेकॅनिकल डिझाईन डिपार्टमेंटचा, म्हणजे त्यांनी स्वतःच मिळून हे डिझाईन हे केलेलं आहे इंजिनिअरिंग। सो ते स्वतःच ओपन करत आहे, सोनीचाच माणूस आहे। चला तर बघूया, प्लेस्टेशन 5 साईज हबा 100 mm,高さ 390 mm、奥行き 260mm と PS4 より一回り大きくすることにより処理能力や静音性の面で飛躍的な性能向上を実現しました。フロント側には USB Type-C ポートとハイスピード USB 対応の Type-A ポート、リア側にはスーパースピード USB 対応の Type-A ポートを2つ、 LAN ポート、 HDMI ポート、電源端子を搭載しています。フロント側の2列が吸気口です。リア側は全て排気口になります。ベースを外します。縦置きの時はコインネジで固定されています。外したネジはスタンドの中に収納できます。で、このキャップを固定しておきます。横を切りするときはベースを回転させてください。このマークに合わせてベースを差し込んでください。両側の白いパネルはお客様自身で取り外しが可能です。後ろの角を持ち上げてスライドすると外せます。こちらも後ろの角を持ち上げてスライドします。ここに冷却用のファンが内蔵されています。両側から大量の空気を吸い込みます。 PS5 では2箇所にダストキャッチャーを設けました。
ダストキャッチャーに溜まったホコリはこの2箇所の穴から掃除機で吸い出すことが可能です。将来の拡張ストレージ用として PCIe4.0 に対応した M.2 インターフェースを搭載しています。ここからプレイステーション5を分解していきます。ウォランティーサティスティカーストアスティカーカルラーウォランティーヴァリッラーズネイムラワーウォランティーヴァリッラーズネイドンサイドラジェグリラスタパンを取り外します。デザインエカムエリアンシップサーカーティワーサムネットキートニスケ120mm厚さ 45mm の両面吸気の大型ファンを搭載しています。ケースを外します。ウルトラ HD ブルーレイのドライブユニットです。ドライブユニットは板金ケースで完全に覆い、さらに二重のインシュレーターでマウントすることにより熱区界電磁の駆動音と振動も体現させています。次に Wi-Fi 6と Bluetooth 5.1 のアンテナにつながるケーブルを外します。シールド板を外します。CPU は8コア16スレッドで最大 3.5GHz で駆動します。 GPU は最大 2.23GHz で駆動し 10.3TFLOPS を実現します。メモリーは GDDR6 を8個搭載し、バンド幅は最大で毎秒 448GB です。ストレージは HDD に代わり 825GB の SSD をオンボードで実装しています。カスタムの SSD コントローラーにより読み込み速度は生データの転送速度で毎秒 5.5GB と高速化され、ゲームのロード時間を大幅に短縮しています。 PS5 の SOC は小型の台を非常に高いクロックで動作させています。このためシリコン台の熱密度が非常に高くなり、SOC とヒートシンクの間に挟む TIM と呼ばれる熱伝導材の大幅な性能アップが必要でした。 PS5 では長期で安定した高い冷却性能を実現するため、この TIM に液体金属を採用しました。我々は2年以上前からこの液体金属を採用するための準備をしてきました。考えうるありとあらゆる試験を実施し採用に至っています。これが PS5 のヒートシンクです。 PS3 や PS4 と同じくヒートパイプを使っていますが、形状やエアフローの工夫によりベーパーチャンバーと同等の性能を実現しました。これが定格 350W の電源ユニットです。これがプレイステーション5の全部です。चांगला दाखवलाय सर्व काही
बरेच दिवस झाले मी वाट बघत होतो ह्या व्हिडिओची, म्हणजे आतमध्ये काय काय बघायचं होतं मला. तर आज फायनली सोनीनं त्यांचा जो व्हाईस प्रेसिडेंट आहे त्यांच्याकडून हे टिअर डाऊन करून घेतलेलं आहे. तर होप तुम्ही एन्जॉय केलं असेल आणि माझं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला आवडलं असेल तर. आणि बरेच लोक व्हिडिओ बघतात पण खाली सबस्क्राईब बटनवरती क्लिक करायला विसरतात, तर मला 1000 सबस्क्राईब करण्यासाठी गरज आहे. 1000 सबस्क्रायबर झाल्यानंतरच मला मॉनिटायझेशन स्टार्ट होणार. सो तुम्ही मला हेल्प करण्यासाठी पण तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पण वेळच्या वेळी हे नोटिफिकेशन भेटत जातील. आता हे थोड्या 5-10 मिनटापूर्वी त्यांनी हा व्हिडिओ टाकला होता आणि मी लगेचच हा तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे. तर वेळच्या वेळी तुमच्यासाठी अशा प्रकारचे टेक न्यूज मी घेऊन येतो आहे, त्यासाठी तुम्ही मला पण हेल्प करा, सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा हा व्हिडिओ आणि माझं चॅनल पण शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा जे गेमिंगचे किडे आहेत आणि ज्यांना अशा प्रकार काहीतरी टिअर डाऊन करायला लहानपणापासून आवडतं, खेळणी वगैरे ज्यांना ओपन करून बघायची भरपूर आवड होती. माझ्या प्रकारे मी पण असंच काहीतरी करायचो लहानपणी आणि ओपन करून मग ती बिघडलेल्या खेळण्यांचा जो मोटर वगैरे काढून मी दुसरी काहीतरी फॅन वगैरे बनवायचो त्याच्यापासून. असं काहीतरी मला करायला खूप आवडायचं. तर तुमच्यापैकी असं काहीतरी करायला कोणाकोणाला आवडतं ते मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. कमेंट सेक्शनमध्ये खूप कमी लोक कमेंट करतात, नको झालेली लोकं जास्त कमेंट करतात, संदीप हरिहरसारखी. तर तुम्ही चांगल्या कमेंट टाका, मला जर थोडं ॲप्रिशिएट करा म्हणजेच मला पण थोडी स्फूर्ती भेटेल व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि आवडला असेल तर लाईक करा आणि भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर गाईज.